मी तुमच्या करता आलोय तो खूप मोठी सिरियस गोष्ट घेऊन आलोय. मागे बोलणं करे, मला माहित आहे की तुम्ही सध्या पोलीस म्हणून कामच करत नाहीये, तुम्ही कोणाच्या तरी दबावाखाली काम करता. मी एसपींच्यावर डायरेक्ट आरोप करतो की हे एसपी इथं आल्यापासून ते कोणाचं नक्की काम करतात तेच कळत नाहीये. आम्ही चुकीचं काही काम सांगितलं आमचं अजिबात करू ना, आमचे दोन नंबरचे धंदे काय असतील आम्हाला अजिबात मदत करू ना. आता संतोष जैतापकर म्हणून तुमच्या कोणतरी ह्या तुमच्या ज्युरी स्टेशन मध्ये राहतो, हा भाजपचा कोणतरी पदाधिकारी आहे, मध्यंतरी मला मारण्याकरता म्हणून एका खुनातले आरोपी त्यांनी इथं आणला, त्यांनी पाठवलेले मेसेज मी तुमच्या पोलीस स्टेशनला दिले, एसपीना दिले, एसपीनी त्याचा कॉग्नेन्स घेतला नाही, मोहित कुमार गर्गनी. माझ्या आयुष्यामध्ये मी मरणाला कधीच घाबरत नाही, त्यामुळे मी त्याचे फार काही दखल घेतली नाही. जयदेव जयदेव कुठे आहे? ते मेसेज आहेत का रे? ते मेसेज आहेत. हा संतोष जैतापकर, त्याच्यानंतर ह्या आमच्या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य, पुरुषांच्या जागेवर ओपनच्या जागेवर ओबीसी महिला दोन दोन वेळेला समोरच्या माणसाचं डिपॉझिट रद्द करून निवडून येते, तिचं काम असेल म्हणून निवडून येते ना. तिच्या मंगलसूत्राबद्दल बोलायचं, तिच्या बागदागिन्यांबद्दल बोलायचं, तिच्या कपड्यांबद्दल तिने हे मेसेज टाकायचे. तुमच्याकडे आम्ही जर दिले सगळे मेसेज तर तुम्ही काहीच बोलवायचं नाही. काल परवा त्यांनी बाहेरून तीन जिल्ह्यातून तीन मारे करी बोलवले. ही नवरा बायको दोघं घरात नव्हती, यांची फक्त एक मुलगी घरात होती, बरोबर ना? माझं चुकत असलं, मी मुंबईत होतो, चुकत असलं करेक्ट करा, खोटं नको आहे. त्यांनी घराची रेकी केली. रेकी म्हणजे याचा अर्थ ह्यांना कळणार नाही पण तुम्हाला साहेब कळेल. घराची रेकी केली, तीन चार दिवस इथं ते राहिले. पोलीस स्टेशनला मी स्वतःहून पाचपुतेला फोन केला, त्यांनी ताबडतोब पाठवून सांगितलं, सगळं दखल करून घेतलं. तेवढ्या त्यांनी बोलताना त्यांनी इतकं सिरियसनेस दाखवलं आणि दुसऱ्या दिवशी काय चक्र फिरले माहित नाही, त्या माणसाचं नावच घ्यायला ते तयार नाही. आम्ही म्हणतो त्यांना अटक करू नका, त्यांना बोलवा तरी. काय खरी गोष्ट, कोण आलं कोण नाही माहिती तर घ्या. ही बाई तिथं रडली तरी नाव घ्यायला तयार नाही, त्यांचं नाव घेऊ नका, त्यांना ताना घेऊ नका. मग ते तिघे जण पकडून आणले होते, ते नाव घेत आहेत की आम्हाला ह्या माणसाने आणलं म्हणून. अरे त्यांना तर ताब्यात घ्या. तीन जिल्ह्यातले तीन लोक इथं का आले त्याची तर माहिती घ्या. ते म्हणाले आम्ही गाडीत झोपलो, आम्ही पर्यटक आलो. पर्यटकाला गाडीत का झोपले? ते म्हणाले यांच्या हॉटेलचा रूम घ्यायला लागले. मग का नाही घेतला? आदल्या दिवशी कुठे गेला होता? ही सगळी अत्यंत गंभीर बाब आहे. तुम्ही साहेब जरी त्या बंद घेत स्वतः, आता तुम्ही योगायोगाने आहात, तुम्ही घेतलेले आहेत, बोलवा तिथं. कोण असेल आमचा माणूस चुकत असेल तरी मला सांगा की तुमचे चुकलेत म्हणून. पण हे आम्ही अजिबात सहन करणार नाही. मी कधीही मोर्चा बिर्चा काढत नाही. मी आज पहिल्यांदा काढलाय साहेब, तो शासनाच्या विरुद्ध काढलाय. पुढच्या वेळेला तुमच्यावर मोर्चा काढायला लावू नका. वैयक्तिक तुमची माझी काही दुश्मनी नाही, पण मी हे सहन करणार नाही अजिबात. आणि ही जी भाजपची काही लेखणी बहादुरगिरी आहे ना, ती थांबली नाही तर मात्र याचे परिणाम वाईट होती, वाईट होती. मी दोन वर्षापूर्वी सांगितलं होतं मुस्लिम समाजाला की भविष्यामध्ये हिंदू मुस्लिम दंगली घडवण्याचा प्रयत्न करतील, पण तुम्ही रोखलं पाहिजे, तुम्ही लोक शांत ठेवली पाहिजे, तुम्ही लोक भडकवता कामा नये, तुम्ही त्यांना त्यांच्यामध्ये भर घालता कामा नये की त्यांचा हेतू साध्य होईल. आपण शांतता ठेवतोय, काय सांगायची गरज नाही. पंचायतीत नाव ते स्वतःहून सांगतात आम्हाला जैतापकर. मी दोन दिवसापूर्वी आम्ही जैतापकरकडे जायला आलोय आणि मग नवनीत ठाकूर तळीवर आल्यानंतर तोच त्या जो पवार समितीला जो माणूस होता त्याला सांगितलं. दोन दिवसापूर्वी त्याला फोन केला होता त्या तिघा भैरू राठोड जो चव्हाण आहे जाधव आहे त्यांनी, आणि तो सांगतोय तरी जैतापकरचं नाव इथे पंचायतीत घ्यायला तयार नाही. आम्ही मी परत येऊन तिथनं सांगितलं हॉटेलमधनं, साहेब ते पंचायतीत तरी तुम्ही नाव लिहून घ्या. मला मी आज लेखी पत्र सुद्धा दिलंय की मला पंचायतीची प्रत मिळावी म्हणून. माझं म्हणणं तात्पर्य आहे, माझी मुलगी घरात आहे, मी एक राजकारणात असते, माझा मुलगा आहे, नवरा आहे, आम्ही फिरतो. जर ह्यांच्यामुळे जर मागच्या सुद्धा वेळेला असंच घटना घडली होती, एक आरोपी असणारा गुंड प्रवृत्तीचा म्हणजे त्याला जो खुनामधला तो माणूस माझ्या घरात येऊन गेला, फोनमध्येचा खून करणारा तो येऊन गेला, आणि हे माणसं त्याच्याकडे असतात. माझा सक्षम आरोप आहे की हा माणूस वेळोवेळी मला त्रास देत असतो. बरं त्याचं म्हणणं काय म्हणते, कुस्ती कुस्तीच्या आराखड्यात ठीक आहे ना, तू जर येऊन. त्याचं म्हणणं काय की ह्या मतदारसंघात मी उभी राहणार आहे, तू राहू नकोस. हा कुठला मी आहे? आम्ही ठरवलं ना तिकीट द्यायचं की नाही, ती ठरवेल ना उभं राहायचं का नाही. साहेब दंगली थांबवत आहेत, साहेब शांतता राखतायत, पण आमच्यातला शिवसैनिक जागा होऊन देऊ नका. आणि तो होणार असं अगदी झालं तर मी काय गप्प बसणार नाही. हे असले लेखणी बाजारांना काय भीक घालणारा माणूस मी नाही. माझी पार्श्वभूमी तुम्ही माहिती घ्या. ठीक आहे, या गोष्टीने आम्ही 100% चौकशी करू. करा, चूक नसेल तर सांगा. लेखी पत्र दिलेलं आहे की माझ्या मला मेसेज पाठवले, मला स्वतः माझा मुलगा जाऊन एसपीना भेटला. एवढे मिंदी झालात तुम्ही पोलीस खात, म्हणजे उद्या आमच्या हातात जीव घेतल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे? माझ्या घरावर पेट्रोल बॉम्ब टाकले, डीवायसपी रेडत गेले तुमच्या अगोदर सचिन बारी की तुमच्यासारख्या माणसाचा आज मी नाईलाच असतो, यांना मी नाव यांची एक्सपोज करू शकत नाही. कशाला काय होणार आहे? बदली होईल तुमची, दुसरं काय होणार आहे?
तुमच्या काही सर्व्हिस जातात काय? कुठे जातात सर्व्हिस? घरावर पेट्रोल पंप टाकले, आग लावायचा प्रयत्न केला, आजता काही एसपीनी याद केलेलं नाही, काढतो एकदा एसपीच्या मोर्चा जिल्ह्याचा सणसणी द्या नि लोका, तिकडं तुमच्यावर पण मोर्चा येणार आहे लवकर साहेब, आपण चौकशी करूयाची या गोष्टीची नक्की, हे आताच म्हणजे काय विषय नाही त्याचा, आपल्याकडे आता माहिती मिळाली याचा आम्ही चौकशी करू, आम्ही नाही घ्यायला लावली आहे, त्या आरोपीच्या तोंडात सुद्धा नाव येत आहे की आम्ही 2 दिवसापूर्वी फोन त्यांना केला होता की आम्ही त्यांच्याकडे जायला येणार आहोत, मग त्यांच्याकडे जाणार होतो मग आमच्याकडे येण्याचा संबंध काय? बरोबर, की तळीवर आल्यानंतरच नवनीत ठाकूरकडे जायचं आहे असं त्या माणसाला सांगण्याचं कारण काय? त्यांचे मोबाईल जप्त करा, त्यांचा फोन रेकॉर्ड चेक करा, तुमच्याकडे आहेत त्या सगळे सुई नाही आहेत का तुमच्याकडे साहेब का? नाही आहे करा, नसेल चुकतं आम्हाला सांगा की तुम्ही राजकारणामुळे ह्यांच्या उगाचं संशय नाव घेऊ नका, वातावरण बिघडवू नका, आम्हाला वॉर्निंग द्या, पण असेल तर त्यांना वॉर्निंग द्या, वॉर्निंग म्हणजे उद्या जरी का मर्डर झाला तर तुम्ही चौकशी कराल, पंचनामे कराल, झालं रिपोर्ट पाठवाल, पुढे काय? गीता जैनी मारला नाही एखाद्या तुमच्या सरकारी अधिकाऱ्याला त्याची केस होत नाही, अनिल परब फक्त मोर्चा घेऊन गेले म्हणून त्यांच्यावर केस होते, हे तुमचे उद्योग चालू आहेत सध्या साहेब, त्या आमच्या महिला आघाडी आहेत तालुक्याच्या आणि मी उपमहिला आघाडी आहे, जर या विषयाचा जर खुलासा झाला नाही सबचेल तर आम्ही पुन्हा महिलांचा मोर्चा काढू, काढायचा हा हे लक्षात घ्या तुम्ही, आणि आरोपीचा खुलासा व्हायलाच पाहिजे, व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा, तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.